त्याच निवाड्यामध्ये जो समाज सत्तेमध्ये असतो त्या सत्तेमधल्या समाजाला सामाजिक मागास म्हणता येईल का, असा सुद्धा जे निरीक्षण नोंदवले या सगळ्याचा अभ्यास होणं आवश्यक होतं. नक्कीच मुद्दा तुम्ही महत्त्वाचा मांडलाय की याचा अभ्यास होणं याचा आवश्यक होतं. मग याचा अभ्यास होण्यापासून कोणी कोणाला रोखलं? राजकीय कुभांड सांगतो. ओबीसी मधून राजकीय आरक्षण घ्यायचं, ओबीसी म्हणून कुणबी मराठा म्हणून त्याही म्हणजे जे जाहिरातीतली पदं असतात लोकसेवा आयोगाच्या असतील किंवा विविध संस्थां तेही घ्यायचे. जर ओबीसींना जर जाहिरात झालेली नसेल मराठा म्हणून झाली तर लगेच जाऊन ते प्रमाणपत्र घ्यायचं, त्याही जागा घ्यायच्या. त्याच्यानंतर EWS मध्ये असेल तर हे दोन्ही नको, EWS मध्ये जाऊ तेही मागायचं. हे अशा प्रकारचा खोखोचा खेळ सुकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं. का सुकऱ्यांनी निरीक्षण नोंदवलं नाही की कुणबी मराठा मराठा कुणबी करता येणार नाही? का ती लोकसंख्या लक्षात घेण्यात आली नाही? का 2008 नंतरच तपासलं? का क्रॉस व्हेरिफिकेशन करून घेतलं नाही? का राईट टू डिसेंट ऐकला नाही? का रिड्रेसल ऑफ ग्रिव्हन्स केलं नाही? आमची तक्रार होती, सुकऱ्यांच्या नियुक्तीपासून तक्रार आहे, सर्वेक्षणावर तक्रार आहे, बोगस सर्वेक्षण होत आहे, लहान लेकरांना शाळेतल्या मुलांच्या हातून सर्वेक्षण होत आहे. आपण डोळ्यांनी पाहिलं भंडाऱ्यामध्ये, आपण हे सुद्धा पाहिलं स्वच्छता कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण केलं तर दाखवण्यात आलं. ह्या एकूण बाबी लक्षात घेता, गोळाबेरीज लक्षात घेता, हे एका प्रकारे राजकीय पदं आणि हे मताच्या पॉलिटिक्ससाठी गोळाबेरीज मतं शरद पवारांनी त्यांचा प्रयत्न करून पाहिला ऑफसिजन पॉलिटिक्स म्हणून जरंगेला, म्हणजे ते आता राजेश टोपे असतील किंवा कोणी असतील, रसद असेल किंवा हे असेल किंवा उद्धव ठाकरे मान त्यांची तिथं जाईपर्यंत दुखली नाही असे म्हणजे उद्धव ठाकरे होऊन गेले. त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सन्माननीय त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं की साहेब हे तत्व आहे, त्या तत्वाच्या बाहेर जाता येणार नाही. एकूण सांगायचं तत्व तोच मुद्दा आहे की तुम्ही एकीकडे शुक्र समिती अहवालावर चांगलंच तोंडसुख घेताय, पण तुम्ही सुमंत भांगे या अधिकाऱ्याच्या नावानं सुद्धा प्रचंड खडे फोडताय. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे फसवणूक केली मुख्यमंत्र्यांची असं तुमचं तुम्ही वारंवार बोलून दाखवतायत, कसं काय? माझा व्यक्तिगत विरोध कुणालाच नाही आहे, तुम्हाला सांगतो. माझं कायम असं म्हणणं आहे की प्रत्येकानं संविधानिक तत्वासोबत जगलं पाहिजे त्या पदावर असताना. सुमंत भांगेंना मी आजपासून ओळखत नाही, नांदेड महानगरपालिकेला होते तेव्हापासून ओळखतो आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मी कायम बोलत असतो, परंतु मी माझा डिसेंट सोडत नसतो. काय अपेक्षित आहे संविधानामध्ये? जर समजा सरकार एखादी पॉलिसी सांगत आहे की हे तुम्ही करा आणि तिथं आपल्याला दिसत आहे की हे अल्ट्रा व्हायरस आहे, हे चुकीचं आहे, हे तत्वाला धरून नाही, तर राईट टू डिसेंट म्हणून तर वेगवेगळे हे का केले लेजिस्ट म्हणजे जे तत्व आहेत तुमचं पत्रकारिता, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेशन असे चार का आपण त्याच्यामध्ये वर्ग केले? त्याचं कारण हे आहे की एकमेकाला स्पष्टपणे सल्ला मिळावा. हे झालेलं नाही आहे, हे झालेलं नसल्यामुळं टंके की चोट पे मला सांगायचं आहे, ममत्वातून राजकीय हवसापोटी, हवस आदमी शब्द सांगतो, राजकीय हवसापोटी शरद पवारांच्या ऑफसिजन पॉलिटिक्स असेल किंवा मताची गोळाबेरीज असेल, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित होऊन केलं. आता बघा ते तोंडसुख घेत आहेत माझ्यावर. बाळासाहेब थोरात त्यांनी काँग्रेसच्या चड्डीचा नाडा सांभाळावा, ते नाडा सुटून गेलेला आहे. ते नाडा जर माझ्या हातात आला तर चड्डीच राहणार नाही. राजकीय उत्तर त्यांना मी आपल्या माध्यमातून तेही देऊन टाकतो. काय करायचं तुमचं हा अनेकांना खरंतर प्रश्न पडत असेल. म्हणजे असं एक प्रकरण नाही की या प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी कोणाच्या नावाने शेलकी टीका केली नाही, खडे फोडले नाही, अनेक वेळा मुद्द्यांवर उहापोह केला नाही. आता थेट बाळासाहेब थोरात यांच्या चड्डीच्या नाड्यापर्यंत गुणरत्न सदावर्ते पोहोचले आहेत. काय चाललं आहे कुठे महाराष्ट्रात? म्हणजे की अशा प्रकारचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, थेट चड्डीचा नाडा, गुणरत्नची म्हणजे काहीतरी काय? बाळासाहेबांच्या आपल्या म्हणजे बाळासाहेब थोरांतांच्या चड्डीचा नाडा म्हणलं नाही, काँग्रेसच्या चड्डीचा नाडा म्हणलं. सुटला आहे की नाही? त्यांनी तेप सांभाळावा, माझ्या हातात आला नाडा तर कसं होईल? आणि मी एक सांगतो, मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही हो, मी तुम्हाला सांगतो आय हॅव अ ग्रेट रिगार्ड अबाउट एव्हरीबडी ह्युमन बीइंग म्हणून. आणि बाळासाहेब थोरातांना मी त्या म्हणजे त्या तत्वातला सुद्धा चुकीच्या मान, तुमच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल हाय रिगार्ड्स आहे. मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल तुमच्यासुद्धा हाय रिगार्ड्स आहेत का? नाही, मनोज हा विखे पाटील नाही, मनोज हा पतंगराव कदम नाही, मनोज हा कमल किशोर कदम नाही, मनोज हा DY पाटील नाही, मनोज हा सामान्य काँग्रेसी माजी कार्यकर्ता आहे आणि तेवढीच ओळख त्याच्यासाठी पुरेशी आहे. मला त्याच्या बाबतीत रिगार्ड ठेवण्याचं कारण नाही,
कारण त्याचा माझा दूरदराज संबंधच नाही, त्याच्यामुळं तो एक त्याचं करत राहतो आणि राजकीय पोरांनी तसं करत राहावं त्या मताशी माझं दुमत नाही. हो पण मनोज जरांगे पाटील म्हणतात ना की मी जे काही करतो ते राजकीय करत नाही, मी समाजासाठी करतो आहे आणि माझ्या रक्तातला शेवटचा थेंबसुद्धा हा समाजासाठीच असेल. आंदोलन, उपोषण किंवा त्यांनी आजपासून पुन्हा एकदा सलाईन काढली आहे, मग असं कसं आपण म्हणू शकतो? समाजासाठी आपलं आयुष्य वेचणारी व्यक्ती म्हणून मनोज जरांगे पाटील आज मराठा समाज त्यांना ओळखतं. अहो उपवासाचं काय, उपवासाचं स्टंट करायचं नसते. 17 दिवस जेलमध्ये होतो, जाऊन जेल रेकॉर्ड बघा, एक अन्नाचा कण खाल्लेला नव्हता आणि शोभाजी केलेली नव्हती. जेलमधून सुटका होऊन आल्याच्या नंतर सन्माननीय उच्च न्यायालयाने बाहेर सोडल्याच्या नंतर सांगितलं, मध्ये होतो तेव्हा कधीही सांगितलं नाही, कोणत्याही बेल ॲप्लिकेशनच्या वेळेस. अहो वर्षावास करून पाहावा, संतांच्या सान्निध्यात राहून पाहावं, वनवासात विपश्यना करून पाहावी, ते सगळं करून पाहिलेलं आहे. एक एक महिना आम्ही उपवास करतो पण आम्ही सांगत नाही वर्षावासामध्ये. ही तत्व आहे, तत्वासोबत जगायचं असतंय, स्टंटबाजी त्या गोष्टीचं भांडवल करून जगायचं नसतंय. ओव्हरऑल काय सांगाल, ठीक आहे आपण तत्व म्हणू की या सगळ्या विषयातलं म्हणू, मग मराठा समाजाला आज जे विधिमंडळात झालंय, आज जे विधानसभेत झालंय, ही मराठा समाजाची फसवणूक आहे असं तुम्हाला वाटतंय का मराठा समाजाला मिळालेला दिलासा तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतंय की राजकीय मतांची गोळाबेरीज ह्याच्यासाठीचा विरोधकांनी उभा केलेला जरंगे आणि स्वतःच्या मताच्या संरक्षणार्थ सत्ताधाऱ्यांनी केलेली त्यांची कामगिरी, आणि मला दोन्हीला सुद्धा समान